आता आपण सावध राहायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये गणपती यायला लागलाय वाजत गाजत. बुद्धं शरणं गच्छामि म्हणते. मुंबईला गेलो होतो गणपती उत्सवामध्ये, एक गणपती बघितला मी, अर्धा निळा अर्धा भगवा. मी म्हटलं ही काय भानगड आहे, युती झाल्या म्हटलं आमची युती. बुद्धं शरणं गच्छामि पडते का ते वाजत गाजत गणपती आले आपल्या. काय गणपती, काय जन्म सांगितला त्यांनी, त्यांनी सांगितलं आम्ही सांगत नाही. पार्वती अंगुलीला बसली होती आणि तिच्या घराला दार नव्हतं. आता तिच्याच घराला दार म्हटलं आमचं उघडच होत सगळं. पार्वती अंगुळ करते जनावरा शंकर नाय घेऊन जंगलात. तिला प्रश्न पडला, आंघोळ करता करता पुरुष माणूस कोणतरा आला तर माझं कसं व्हायचं, म्हणून तिनं अंगावला घासून घासून मळ काढला. मळापासून पोरग तयार केलं, त्याच्या हातात दांडकं दिलं, हुंबऱ्यावर ठेवलं, कोणाला आत सोडू नको. पार्वतीचा आंघोळ गणपती बसले हुंबऱ्यावर, त्यावर नाच घेऊ नये शंकर. सगळ्यात रागीट म्हणे देव शंकर, आत पाय ठेवणार गणपतीने पाही सकला. अरे चुकून, अरे चुकून, अरे चुकून दंगा येड दोघाचा. गणपती काय पाय सोडणार आणि हे काय जायचं थांबणार. आणि सगळा दंगा बघून शंकर चिडल, माझ्याच घरात मला कोण माझं पाय धरत आहे. चिडलं त्याने एका झटक्यातच पोराचं मुंडकं उडवलं. तो दंगा बघून पार्वती आहे ते झाली, म्हटली माझं पोरग कुठं आहे. नवरा म्हटला जाताना होता, मला माझं पोरग पाहिजे. नवरा म्हणतोय जाताना, ना 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 मला माझं पोरग. अगं मी नवरा येतो ना ना, मला माझं पोरग पाहिजे. बायकोचा हट्ट माहित आहे फेसाळे शंकर. गरीब हत्ती चालू होता, अंतर्ज्ञानी शंकराला मुंडकं सापडणार पोराच. गरीब हत्ती चालू तोडला जोडला, हे म्हटलं तुझं पोरग. बौद्ध झालोय आपण, बुद्धं शरणं गच्छामि पटते का बुद्धीला. हाय का जगत असला ऑपरेशन, माणसाचं धड मुंडकं हत्तीचं काटा केलाय बसायला उंदीर घ्या. बुद्धं शरणं गच्छामि. माझ्या मातंग बंधनो देवाच्या नादाला लागू नका. आज धर्मांतर झालंय. धर्मांतर म्हणजे काय करायचं आहे, घरातलं इद्र देव बाहेर काढायचंय आणि चांगला बुद्धाचा चेहरा घरात बसवायचा आहे, त्याच ते धर्मांतर आहे. एक तर देव हिंदू धर्माचा देख नाही का, घरात असलं तर बघा काळ किट इद्र ठाण सगळं देव आमचा आहे. बघा त्यांचा देव लाल भडक पाय लांबल्याचं नाग डोक्याला घाटात सोन्याचं टोप घासली तर घालत बसते, घालत हसते बसली तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ती बामणाचं कुलदैवत. एकही देखणं आमचं नाही काळ के तिद्र ढ्यान. कुंडुकरा बसलाय, गाढवा बसलाय, उंदरावा बसलाय, असलंच आहेत ना.